नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आपल्या मराठमोळी मार्वल अँड डीसीवर. दिलेल्या प्रॉमिसनुसार तुमच्यासमोर घेऊन येत आहोत मराठीमध्ये कॉमिक बुक स्टोरीज. पण कॉमिक बुक स्टोरीजच्या आधी जाणून घेऊया काही इम्पॉर्टंट कॅरेक्टरबद्दल, त्यांच्या ओरिजिन स्टोरीबद्दल. तर सुरुवात करूया मार्वल कॉमिक्सच्या लाडक्या सुपर हिरोचं, आयर्न मॅनचं. पूर्ण जगामध्ये आयर्न मॅन थर्ड बेस्ट कॉमिक आहे. तर बघूया ओरिजिन स्टोरी ऑफ आयर्न मॅन. मित्रांनो, जर तुम्ही 2008 ची आयर्न मॅन मूवी पाहिली असेल तर त्याची आणि कॉमिक बुक स्टोरी थोडीशी वेगळी आहे. सो प्लीज कन्फ्यूज होऊ नका. रायटर स्टॅनली आणि आर्टिस्ट डॉन हेक आणि जॅक किर्बी यांनी आयर्न मॅनला मार्च 1963 टेल ऑफ सस्पेन्स इश्यू 39 मध्ये इंट्रोड्यूस केलं. नंतर 1968 इनविन्सिबल आयर्न मॅन इश्यू नंबर 1 मध्ये आणि 2000 द इनविन्सिबल आयर्न मॅन एक्स्ट्रीमिस मध्ये आयर्न मॅन आपल्याला अपग्रेडेड स्टोरी लाईन सोबत पाहायला मिळाला आहे. अँथनी स्टार्क शॉर्ट मध्ये टोनी स्टार्क, जो की हॉवर्ड स्टार्क आणि मारिया स्टार्क यांचा मुलगा आहे. हॉवर्ड स्टार्क इंडस्ट्रीजचे मालक, अतिशय हुशार सायंटिस्ट, श्रीमंत आणि एक बिझनेसमॅन. टोनी स्टार्क हा सुद्धा आपल्या वडिलांसारखाच हायली इंटेलिजंट आणि जिनियस आहे. त्याने वयाच्या 15 वर्षीच MIT मध्ये ऍडमिशन घेतली होती. टोनीला मशीन बनवण्यात आणि न्यू डेव्हलप करण्यात खूप आवड आहे. वयाच्या 19 वर्षी टोनी इलेक्ट्रिकल इंजिनियर मध्ये मास्टर्स डिग्री मिळवतो. एका कार ऍक्सिडेंट मध्ये टोनीचे आई वडील मरतात आणि 21 वर्षी टोनी स्टार्क इंडस्ट्रीजचा मालक बनतो. वडिलांप्रमाणेच टोनी सुद्धा जगातला श्रीमंत आणि एक चांगला बिझनेसमॅन बनतो. पण बिझनेसमॅन असला तरी टोनीला आपला सगळा वेळ लॅबमध्ये नवे इन्व्हेन्शन करण्यात आवडत असतो. US गव्हर्नमेंटला नवे वेपन्स डिझाईन करण्यासाठी टोनी म्हणजे स्टार्क इंडस्ट्रीज मदत करत असते. एकदा स्टार्क इंडस्ट्रीजच्या वेपन्स डिव्हिजनच्या वेपन्सची US आर्मी समोर व्हिएतनाममध्ये टेस्टिंग करताना एका माइंड ट्रॅपमध्ये टोनी अडकतो आणि तिथे एक मोठा स्फोट होतो. त्या बॉम्बस्फोटमध्ये माइन्सचे छोटे छोटे शार्पनर टोनीच्या छातीमध्ये घुसतात आणि त्यात तो जखमी होतो. जखमी अवस्थेत पडलेला टोनीला गोरिला नावाची एक टेररिस्ट गँग आपल्या लीडर वॉंगचूकडे घेऊन जाते. टोनी एक खूप मोठा वेपन डिझायनर आणि सायंटिस्ट आहे हे वॉंगचू जाणून असतो आणि टोनीचा त्याला फायदा घ्यायचा असतो. तर वॉंगचू टोनीसमोर एक डील करतो की जर त्याने त्याला न्यू वेपन्स बनवून दिले तर तो डॉक्टर्सला बोलून त्याचा जीव वाचवेल. पण टोनी वॉंगचूचा प्लॅन समजून घेतो की जर त्याला जीव वाचवायचाच होता तर त्याने ते आधीच वाचवला असता. टोनी वॉंगचूला वेपन डिझाईन करण्यासाठी हो म्हणतो. पण वेपन डिझाईन करण्याचं सोडून टोनी स्वतःसाठी एक मॅग्नेटिक चेस्ट तयार करतो. अशी चेस्ट की जी शार्पनरला त्याच्या हार्टपर्यंत येण्यापासून अडवते आणि या कामात त्याची इन्सेन मदत करतो. इन्सेनला आपण मूवीमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. इन्सेन सोबत टोनी एक आयन आर्मर तयार करतो, असा आर्मर जो दोघांना त्या जागेतून बाहेर काढू शकेल. पण आर्मर पूर्ण फंक्शनल होण्याआधीच वांगचूला टोनी आणि इन्सेनचा प्लॅन कळतो. आर्मर पूर्ण चार्ज झालेला नसतो आणि वांगचू त्याची माणसं दोघांना मारायला पाठवतो. इन्सेन टोनीला आर्मर चार्ज होण्यासाठी वेळ देतो. तो स्वतः वांगचूच्या माणसांना मारायला जातो. तेवढ्या वेळात आयन आर्मर फुल चार्ज होतो पण इन्सेन मरून जातो. पुढे टोनी वांगचूला आणि त्याच्या माणसांना मारतो आणि त्याचा पूर्ण बेस डिस्ट्रॉय करून टाकतो आणि तिथून निघून जातो. नंतर जेम्स रोड्स टोनीला शोधत असतात. त्यांना तो जखमी अवस्थेत मिळतो. त्याला US हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं जातं. डॉक्टर चेकअप्स नंतर टोनीला कळतं की त्याच्या बॉडीमधल्या शार्पनेसला काढू शकत नाही आणि काढलं तर त्याच्या जीवाला धोका आहे आणि आता त्याला आयुष्यभर मॅग्नेटिक चेस्ट प्लेट लावूनच राहावं लागेल. सो टोनी आपल्या विकनेसला स्ट्रेंथ बनवतो. आपला आर्मर घालून टोनी लोकांना प्रोटेक्ट करत असतो. लोक त्याला आयर्न मॅन नावाने ओळखू लागतात. डिसेंबर 1963 टेल ऑफ सस्पेन्स इश्यू 49 कॉमिकमध्ये मिस्टर डॉल, जो की एक विलन आहे,
ह्याच्यासोबत फाईट करताना टोनी पाण्यात पडतो. आर्मरचं जास्त वजन असल्यामुळे टोनी बुडता बुडता वाचतो. सो तो आपल्या आर्मरला वजनाने हलका आणि कूल लुक देतो आणि आपल्यासमोर आयकॉनिक रेड आणि गोल्ड आयन आर्मर सूट येतो. जसा जसा टाइम चेंज झाला तसा आयन मॅनच्या सूटमध्ये आणि स्टोरीजमध्ये चेंजेस येत गेले. मॅग्नेटिक स्प्लेटची जागा आर्क रिॲक्टरने घेतली. फायटिंग्समध्ये मदतीसाठी टोनीने नवीन ए आय सिस्टम डेव्हलप केले, जसे की जार्विस आणि फ्रायडे. जार्विस कॉमिकमध्ये टोनीचा बटलर होता. आयनमॅन मूवीचे डायरेक्टर जॉन फेवरूच्या मध्ये बॅटमॅनच्या अल्फ्रेड सोबत कंपॅरिझन होऊ नये म्हणून आयनमॅन मूवीमध्ये जार्विसला ॲज अन ए आय दाखवण्यात आलं आणि ते खूप कूल आणि टेक्निकल वाटलं. आता आपण बघू आयनमॅनच्या पॉवरबद्दल. नंबर एक, टोनीचे आयन सूट त्याचे मेन सोर्स आहेत त्याला सुपर हिरो बनवण्यासाठी. नंबर दोन, विदाउट सूट टोनी जीनियस करोडपती रोमिओ समाचार. नंबर तीन, टायटॅनियम मॅन, मोडॉक, अल्ट्रॉन, गॅलेक्टस, व्हिप फ्लॅश, जस्टिन हॅमर, मॅडम मास्क, आयन मॉंगर, घोस्ट, फिनिक्स फोर्स अशा विलन सोबत आयन मॅन म्हणजे टोनीने फाईट केले आहे. नंबर चार, टोनीने आपल्या इंटेलिजन्सच्या जोरावर नवे नवे सूट डिझाईन केले, जसे की काही त्याला अर्थच्या बाहेर नेऊ शकतात तर काही त्याला पाण्यात खोलावर नेऊ शकतात. आणि सगळ्यात पॉवरफुल काही लिस्ट आहेत, एक हल्क बस्टर आर्मर, दोन थोर बस्टर आर्मर, तीन आयन एक्स्ट्रीमस आर्मर आणि चार ब्लीडिंग एज आर्मर. तर मंडळी, ही होती आपल्या बिलियनर टोनी स्टार्क म्हणजे आयन मॅनची ओरिजिन स्टोरी. 2008 मध्ये आलेली मार्वेल स्टुडिओची आयन मॅन मूवी तुम्ही जरूर बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि मला आशा आहे की ही पण स्टोरी तुम्हाला नक्की आवडली असेल. आवडली असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करा. आणखी काही सजेशन्स असेल तर नक्की कळवा. तुमचे सजेशन्सचा नक्की वेलकम केलं जाईल. आजच्यासाठी एवढंच, आणि जाताना आयन मॅनच्या स्टाईलमध्ये सगळे करूया. पीस.